फूड ब्लॉग यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा. नमस्कार मित्रांनो, चैतन्य फूड ब्लॉग मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. मित्रांनो, आपण वेगवेगळ्या हॉटेलला जातो आणि त्या ठिकाणच्या रेसिपीज कव्हर करतो, पण या हॉटेलचे जे शेफ असतात त्यांना शिकवण्याचं काम नंदकुमार माळी सर करतात. आणि इनकेट हॉटेल मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटमध्ये आपण आता आलेलो आहोत आणि खूप छान सरांचा प्रवास आहे. तर आज आपण वेगवेगळ्या रेसिपी सरांकडनं शिकणार आहोत. बऱ्याच वेळा आपण हॉटेलमध्ये जातो आणि डायरेक्ट पंजाबी भाजीची रेसिपी असती, त्यामध्ये पंजाबीची ग्रेव्ही टाकली जाते आणि बऱ्याच कमेंट मला पडतात की ती ग्रेव्ही कशी करतात, काय करतात, ते तर काय आधीच करून ठेवलेली असते बऱ्याच वेळा प्रिपेअर, त्यामुळे ती आम्हाला कळू शकत नाही. आणि सर आज आपल्याला ती करून दाखवणार आहेत, त्याचबरोबर इतर पदार्थसुद्धा आपण सरांकडून शिकणार आहोत. आणि या इन्स्टिट्यूटविषयी आणि हॉटेल मॅनेजमेंट कसं करायचं, त्यातनं कसा फायदा होतो, त्यानंतर कुठं कुठं जॉब लागू शकतो, ही सगळी माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा. पहिल्यांदा सरांचं खूप खूप स्वागत आपल्या या चॅनलमध्ये. नमस्कार सर. धन्यवाद चैतन्य. आपण इन्स्टिट्यूटची सुरुवात कशी झाली? इन्स्टिट्यूटची सुरुवात हॉटेल शालिनी पॅलेसमध्ये झाली. जेव्हा हॉटेल शालिनी पॅलेसमध्ये मी 10 विद्यार्थी घेऊन गेलो, तिकडे सुरुवात झाली 1997 ला. त्यावेळी शालिनी पॅलेस हे हॉटेल जे आहे ते पॅलेस हॉटेल होतं आणि अख्ख्या महाराष्ट्रातलं पहिलं पॅलेस हॉटेल होतं. आणि त्यामुळे मी तिथे सुरुवात केली आणि माझ्या 26 वर्षाचा हा प्रवास आहे. बरेचसेच विद्यार्थी माझ्याकडून शिकून गेलेत. आता आपण जे ही मदत करणार आहोत ऑनलाईन, तुम्ही घेतल्याबद्दल धन्यवाद. त्याने तुमच्या चॅनलवरती आपण हॉटेलवाल्यांना ग्रेव्हीज कशा बनवायच्या की जेणेकरून त्यांना ग्राहक आपले एस्टॅब्लिश करता येतील, चांगल्या ग्रेव्हीज जातील. आपण 5 प्रकारच्या ग्रेव्हीज शिकवणार आहोत आणि त्या फ्री ऑफ कॉस्ट आपण ऑनलाईन देणार आहोत की जेणेकरून हॉटेलवाल्यांना त्याची क्वालिटी मेंटेन करता येईल. फार तर आपण काय करू, एक एक ग्रेव्ही एक एक दिवशी एक एक सेशनमध्ये घेऊ. आणि आज जी आपण घेणार आहे, पहिल्या सुरुवात आपण गोड करतो. तर नेहमीप्रमाणे आपण आज करणार आहोत बीटरूट हलवा. बीटरूट हलवा हा पंजाबी स्वीट आहे. आता आपण बघणार आहोत की त्याची रेसिपी काय आहे. सृष्टी आहे माझ्या मदतीला. बीटरूट हलव्यासाठी आपण घेतलं आहे तूप 1 वाटी, अर्धी वाटी तेल घेतलं आहे, त्यानंतर इलायची पावडर घेतली आहे, साखर घेतली आहे, अंदाजे साखर आपण बीटरूटप्रमाणे घेतलेले आहे आणि काजू घेतलेले आहेत गार्निशसाठी. किती आहे हे? साधारण 1/2 किलो आहे. 1/2 किलो आणि साखर 350 ग्रॅम आहे. तूप, प्रथम तूप घालतो आहे आपण. तूप तूप 1 वाटी घेतलेलं आहे, त्यात थोडंसं तेल घालतो आहे. तेल, तर तेल घातलेलं आहे. ह्याच्यामध्ये 2 फॅट आपण ॲड केलेले आहेत, कारण का आपल्याला बीट जे आहे ते किसलेलं आहे आणि ते रोस्ट करायचं आहे, फ्राय करायचं आहे पूर्ण. हे पाणी काढलेलं बीट आहे, यातलं पाणी काढलेलं आहे आणि हे ड्राय आहे. फ्राय करत असताना एका गोष्टीची काळजी घ्यावी लागते की आपली फ्लेम जी आहे ती लो फ्लेम पाहिजे, कारण का ह्यातलं फक्त मॉइश्चर हे गेलं पाहिजे आणि आपल्याला सुक्का मावा म्हणतो ना आपण, जसं हे असतं खवा वगैरे असतो, त्या पद्धतीनं झालं पाहिजे. तर आपण लो फ्लेम करायचं आहे, लो फ्लेमवरती नेहमी करायचं आहे. जेवण बनवताना नेहमी एक गोष्ट पाळावी लागते, ती म्हणजे लो फ्लेम. फक्त चायनीज फूड तेवढं हाय फ्लेमवरती, म्हणजे गार्लिक बंट राईस किंवा तुमचं मंच्युरियनचे ग्रेव्ही किंवा बाकीचे आहेत ते आतून शिजले पाहिजेत, म्हणून त्याचा फायर जास्त असतो. तर चायनीज सोडलं तर सगळे इंडियन कुझिन हे लो फ्लेमवरती केले तर चविष्ट बनतात. पण हॉटेलवाल्यांकडे तेवढा वेळ नसतो. वेळ नसतो ह्याच्यासाठी प्री प्रिपरेशन असतं. थोड्या गोष्टी तयार करून आपण फ्रीजमध्ये ठेवतो, आली ऑर्डर की लगेच आपण देऊ शकतो. तुम्ही बघू शकता की त्याची क्वांटिटी कमी होत चाललेली आहे, तर त्यातलं जे बाष्पीकरण होत आहे ते तुम्हाला दिसतं बघा. आता ही जी क्वांटिटी रिड्यूस झालेली आहे, तर आता काय करतो आहे आपण, थोडीशी साखर ग्रॅज्युअली टाकतो आहे. ग्रॅज्युअली साखर टाकतो आहे आपण. ओके, थोडी थोडी टाकायची आहे आणि त्यात रोस्ट करायचं आहे. परत ह्याची काळजी घ्यायची आहे की ते डार्क कलर होता कामा नाही, कॅरमलायझेशन होता कामा नाही. सलग हलवत राहायचं आहे, फक्त साखर वितळण्या इतकं हलवायचं आहे. आता ग्रॅज्युअली साखर टाकल्यामुळे काय होतं, जो आपल्याला कलर मरून जो पाहिजे आहे बीटरूटचा तो हा आहे तसा राहतो. कार्डमम पावडर आहे म्हणजे इलायची पावडर, ह्याच्यामुळं स्वाद येतो त्याला. हलवा तयार झालेला आहे. बाहेर
नमस्कार, माझं नाव सृष्टी सुरेश बर्डे. मी इथे इनकेट हॉटेल मॅनेजमेंटमध्ये डिग्री करते. हा 3 वर्षाचा कोर्स आहे. ह्या इथला अनुभव एकदम मस्त आहे. इथे सर मॅडम व्यवस्थित आम्हाला प्रॅक्टिकल थेरी दोन्ही गोष्टी शिकवतात. त्याचबद्दल इथलं खेळीमेळीचं वातावरण आहे. सगळे विद्यार्थी आम्ही एकत्र मिळून प्रॅक्टिकल करत असतो. नमस्कार सर, माझं नाव राजेंद्र बाबू गवते. मी राधानगरीचा. मी इनकेट इन्स्टिट्यूटमध्ये डिप्लोमा करत आहे 2 वर्षासाठी. शिकवण्याची पद्धत सर एक खूप भारी आहे. मी आता सध्या 24K हॉटेलमध्ये जॉब करत आहे. सामान्यासाठी इंटर्नशिप करत चालू आहे तिथं. सर, या हॉटेल मॅनेजमेंटच्या इन्स्टिट्यूटमध्ये आतापर्यंत किती विद्यार्थी शिकून गेलेले आहेत आणि संधी काय काय आहेत बाहेर पडल्यावर? आपल्या कॉलेजमध्ये 1 वर्षाचा कोर्स, 2 वर्षाचा कोर्स, 3 वर्षाचा कोर्स आहे. आता ह्या कोर्समध्ये विविध विद्यार्थी येतात, विविध क्षेत्रातले येतात. काही जण शिक्षण घेऊन येतात, काही जण 12वी झालेले येतात. माझ्याकडनं 1500 मुलं तरी परदेशात गेलेले आहेत. आता ते माझे वेगवेगळे ग्रुप आहेत आणि ते US, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, सिंगापूर, मलेशिया, मॉरिशस, कुठली सिटी कंट्री नाही आहे की जिथं माझे विद्यार्थी नाही आहेत. मला रात्रभर फोन चालू ठेवावा लागतो, कारण का तिकडं ज्यावेळी ते कामावरून सुटतात ते मला फोन करतात. आणि अशा पद्धतीने आपले जगभर विद्यार्थी, कुठल्याही देशात गेलं तर आपला एक विद्यार्थी सापडणारच. तर बीटरूट हलवा आता तयार झालेला आहे आणि खूपच मस्त सरांनी करून दाखवला. बघा किती मस्त कलर आलेला आहे याचा, खूपच मस्त. आत्तापर्यंत नुसतं कच्चं किंवा आपण कोशिंबीर वगैरे करून खाल्ली असेल, पण हलवा मी पहिल्यांदाच बघितला आहे. तुम्ही याच्या आधी कधी हलवा अशा पद्धतीनं तयार केला आहे का हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. पंजाबी ग्रेव्ही सरांना शिकवायला सांगितली होती आणि सर आपल्याला अगदी ऑथेंटिक पद्धतीनं पंजाबी ग्रेव्ही कशी तयार होते दाखवणार आहेत. तर या ग्रेव्हीचे काय स्पेशालिटी आहे आणि काय बेसिक ग्रेव्ही म्हणजे काय असते? हां चैतन्य, आपण आहे ना आज आहे ना जी बेसिक ग्रेव्ही आहे, ऑनियन ग्रेव्ही म्हणतात त्याला, ही आपण सुरुवात करूया की जेणेकरून एखाद्या हॉटेलवाल्याला साध्या भाज्या जर तयार करायच्या असतील तर तो हे करू शकेल. घरगुती महिला आहेत त्यांनाही आपल्या गृहिणी, 4 लोकांसाठी आपण ही आता ग्रेव्ही करतो आहे. ह्याच्यासाठी आपण जे साहित्य घेतले ते घरात उपलब्ध आहे आणि सगळ्यांनी करावी आणि प्रयत्न करावे. त्यासाठी ग्रेव्हीज जर केल्या तर त्या ग्रेव्हीपासून अनेक भाज्या करता येतात. कुठल्या भाज्या करता येतात? साधारण व्हेजिटेबल्स जे असतात, आता पनीर टाकलं तर पनीर मखनी होतं, किंवा तुम्ही फ्लॉवर टाकला, गोबी टाकली किंवा काही टाकलं तर ते मिक्स व्हेज होते. अशा पद्धतीनं तुम्ही भाज्या उकडून जर टाकल्या तर त्या ग्रेव्हीमध्ये अनेक गोष्टी होऊ शकतात. म्हणजे ग्रीन पीज टाकले तर ग्रीन पीज मसाला होतो, तशा पद्धतीनं चिकन टाकलं तर चिकन मसाला होतो, मटण टाकलं तर मटण मसाला होतो. तर आपण बेसिक 5 ग्रेव्हीज शिकवणार आहोत आणि ह्या 5 ग्रेव्हीज सगळ्या करून पाहाव्यात की जेणेकरून त्यांना घरी आपल्या हॉटेल रेस्टॉरंटसारख्या ग्रेव्हीज बनवता याव्यात. आणि इतर गोष्टी जर शिकायच्या असतील तर इन्स्टिट्यूट आहेत सरांचं. आपल्याबरोबर 2 विद्यार्थी सुद्धा आहेत, त्यांची ओळख आम्हाला करून द्या. माझ्यासोबत आहे किशन कानडे आणि दुसरा आहे तो सिद्धेश पाटील. हे दोघंही फर्स्ट इयरला आहेत, आता ते मला आज मदत करतील या गोष्टीमध्ये. चला तर मग बघूया साहित्य काय काय वापरलं या ग्रेव्हीसाठी. या ग्रेव्हीसाठी आपण घेतले तूप अर्धी वाटी, तेल अर्धी वाटी, त्याच्यानंतर जिंजर गार्लिक पेस्ट, खडा मसाला. खडा मसाल्यामध्ये आपण बे लीफ, दालचिनी, लवंग, काळी मिरी आणि तेजपत्ता घेतलेला आहे. मगज बी घेतलेला आहे, काजू घेतलेले आहेत अर्धी वाटी, कांदा 1 वाटी घेतलेला आहे. ह्याच्याचबरोबर आपण मसाल्यामध्ये आपण गरम मसाला घेतलेला आहे, धनिया पावडर घेतलेला आहे आणि किचन किंग मसाला घेतलेला आहे. रेड चिली पावडर आहे, काश्मीरी लाल मिर्च म्हणतात त्याला, आणि त्यानंतर मीठ आणि हळद घेतलेलं आहे. हे जे आहे हे आपण या 3 वस्तू, काजू, मगजबी आणि कांदा, हे बॉईल करून, गरम पाण्यातून बॉईल करून त्याची पेस्ट तयार केलेली आहे. काय प्रमाणात आहे ते? 1 वाटी कांदा आहे, अर्धी वाटी काजू आहेत आणि अर्धी वाटी मगजबी आहे. ऑनियन आहे ना, पारदर्शक होण्यापर्यंत बॉईल करून घ्यायचा. ओके, ही जी ग्रेव्ही तयार होईल ह्याच्यात भाज्या टाकल्या तर 4 लोक आरामशीर खाऊ शकतील. घरगुती पद्धतीनं शिकावे या उद्देशानं हे बनवलेलं आहे. चला तर मग सुरुवात करूया या प्रोसेसला. आपण आता पहिलं आपण तेल आणि तूप घालतो आहे. तेल आणि तूप अर्धी अर्धी वाटी घेतलेलं आहे. तेल गरम होऊ द्यायचं आहे, तूप सगळं वितळलं पाहिजे, पारदर्शक झालं पाहिजे आणि धग आली पाहिजे. खडे मसाले जळता कामा नाहीत, त्यामुळं हे किती भाजायचे आहेत जोपर्यंत हे क्रॅकल होत नाहीत तोपर्यंत. क्रॅकलिंग म्हणजे काय तर बघा, मसाले आहे ना आहे तसे राहायला पाहिजेत, डिसकलर होऊ द्यायचं नाही. क्रॅकल झाले मसाले, क्रॅकल झाल्यानंतर आपण जिंजर गार्लिक पेस्ट टाकतोय. खमंग वास आल्यानंतर
आलं लसूण भाजलं गेल्यानंतरच आपण ही पेस्ट टाकतो आहे. ही पेस्ट आहे ती काजू, मगजबी आणि कांदा बॉईल केलेली पेस्ट आहे. हो हो हो, हे गुणिले तुम्ही दोन केले तर 8 लोकांसाठी होणार. गुणिले त्याच्या पद्धतीनं, ज्या पद्धतीने आपण वाढू त्या पद्धतीनं तेवढ्या लोकांची तयार होते. आणि किती दिवस आधी प्रिपेअर करून ठेवायला पाहिजे हे लगेच करता येतं नाही. ह्या सगळ्या पेस्ट तुम्हाला फ्रीजमध्ये ठेवता येतात. मसाले ड्राय असतात त्या बर्नीमध्ये ठेवता येतात. आणि आपल्याला इन्स्टंट बनवायला लागते ती फक्त आलं लसूण पेस्ट. आलं लसूण पेस्ट मात्र ही मिक्सरवरती ताजीच करावी. कारण का शक्यतो काय असतं, त्याच्यात जी व्हॅल्यू आहे त्याची मसाल्याची, म्हणजे अरोमा आहे, ती साधारण पॅकिंगच्या असलेल्या प्रिझर्वेटिव्हच्या पेस्टला तेवढा इफेक्ट मिळत नाही. ही बघा आता ग्रेव्ही झाले. आता हा पांढरा शुभ्र कलर आलेला आहे, परंतु आता जर मसाले आपण वापरले तर त्याचं काय होणार, त्याचा कलर चेंज होतो. ते शिजू द्यायचं आहे. हा, हे काय? गरम मसाला, धनिया पावडर, किचन किंग मसाला सगळे अर्धे चमचे आहेत, हळद, रेड चिली पावडर आणि सॉल्ट. कारण का त्याला ज्युसीनेस, मसाल्यांना अरोमा सुटण्यासाठी जे आपण मसाले टाकलेत ते आता जळून येत. यातले खडे मसाले आहेत ना, ते जे लागतात भाज्यांना ते काढून टाकायचे आहेत. हे काढून टाकू शकतो आपण. ही झालेली तयार आपली ऑनियन ग्रेव्ही. झाली तयार ही ऑनियन ग्रेव्ही आहे. ह्याच्यामध्ये काही घालायची आवश्यकता नाही. आपल्या उकडलेल्या भाज्या वगैरे घालून आपण ग्रेव्ही सर्व करू शकतो. साधारण किती सॅलरी स्टार्टिंग असते? की बऱ्याच वेळा असं लोकांना वाटतं की 5-star खूप पगार असतो असतं, म्हणजे माहीत असते बऱ्याच जण, तरी स्टार्टिंग किती असते आणि किती हायेस्ट असते? आता ह्या प्रश्नाचं एक साधं उदाहरण देतो. आजचा जो रेट आहे, आज सकाळी मी बघितला आहे, रोज मी डॉलरचा रेट बघतो, 83 रुपये. तर मला सांगा, जर तो US गेला तर US हे 83 रुपये, तर तिथं कमीत कमी $1500 पगार मिळतो. जो पगार $1500 आहे त्याचं गुणिले जर 83 केला तर साधारण त्याला 1 लाखापर्यंत पगार पहिला सुरुवातीला मिळू शकतो, ज्याला काही नॉलेज जास्त नाही आहे. मग तो तिथं गेल्यानंतर आपल्या प्रॅक्टिसनुसार तो सर जरासं कौशल्यवान होतो. हा कोर्स जो आहे तो किती वर्षाचा असतो आणि ह्याला फी किती असते आणि कोणत्या वयोगटातली मुलं किंवा विद्यार्थी या ठिकाणी येऊ शकतात? 12वी उत्तीर्ण झालेले जे विद्यार्थी असतात ते आमच्याकडे येतात. साधारण आम्ही 18 ते 28 या वयोगटातली सगळी मुलं घेतो. मुलामुलींना आपण प्रशिक्षण घेत असताना त्यांना हॉटेलला प्रॅक्टिससाठी संध्याकाळी पाठवतो. दर प्रॅक्टिकल करत त्यांना दिवसभर कॉलेज असतं, संध्याकाळी ते काम करतात आणि सकाळपासून रात्रीपर्यंत ते बिझी राहतात. ह्याच्यामुळे काय होतं, थोडंसं स्किल पण वाढतं आणि अनुभवाचा दाखला पण मिळून जातो. त्याच्यामुळे काय होतं, एज्युकेशनबरोबर थोडासा अनुभव आला तर तो माणूस कुठेही कमी पडत नाही. 12वीनंतरचा कुठला कोर्स आहे तो? 12वीनंतरचा 1 वर्षाचा आहे, 2 वर्षाचा डिप्लोमा आहे वोकेशनल काउन्सिलचा आणि 3 वर्षाची डिग्री आहे युनिव्हर्सिटीची. त्यामुळं कोणताही कोर्स करता येतो. बरेचसे विद्यार्थी माझ्याकडे येतात 1 वर्षाचा कोर्स करतो म्हणून, परंतु नंतर त्यांचा निर्णय चेंज होतो. आम्ही 6 महिन्याचा गॅप टाकतो. 6 महिन्यामध्ये, पहिल्या 6 महिन्यामध्ये त्यांना डिग्रीला पण ॲप्लिकेशन करता येतं. आता थोडीशी युनिव्हर्सिटीची लेट फी असते. कधीकधी मी सुपर लेट फी भरून देखील अर्ज दिलेले आहेत. आणि सुप्रीम कोर्टाचं जजमेंट आहे की युनिव्हर्सिटीत कोणत्याही क्षणी म्हणजे लेट ॲडमिशन्स पण स्वीकारले जावेत. आता हा जो तुमचा कोर्स आहे तो ग्रँटेड आहे किंवा काय, ह्याचं सर्टिफिकेट कुठल्या ह्याचं मिळतं आपल्याला? आता 1 वर्षाचा जो कोर्स आहे तो संस्थेचा मार्फत सर्टिफिकेट कोर्स इन हॉटेल मॅनेजमेंट आहे. 2 वर्षाचा कोर्स जो आहे तो काउन्सिल व्होकेशनल एज्युकेशन सोसायटी चेन्नईच्या अंडर येतं, साऊथ झोनचं. आणि 3 वर्षाचा जो डिग्री कोर्स आहे त्याला पहिल्या वर्षापासून फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर अशी BA इन हॉटेल मॅनेजमेंट हिमालयन युनिव्हर्सिटीचा आमच्याकडे सर्टिफिकेट प्रमाणपत्र अभ्यासक्रम आहे. आणि फी कशी आहे ह्याच्यामध्ये? ह्याच्यामध्ये फी वर्षाला 70 ते 80 हजार असते फी. तर त्या 70 ते 80 हजार फीमध्ये आम्ही त्याचे 2 पार्ट केलेले आहेत. 1 क्वांटम मनी सुरुवातीला घेतो आम्ही आणि त्याच्यानंतर त्यांचं रजिस्ट्रेशन करून राहिलेली जी फी असते ती विद्यार्थ्याला आपण रोजगार देतो आणि तो 3-4 महिन्यानंतर सक्षम झाला की तो इंडस्ट्रीमध्ये जातो आणि तो चांगल्या पद्धतीने काम करून 1-5 हजार रुपये हप्ता महिन्याला आम्हाला देऊ शकतो. या जेणेकरून 6 महिन्यात त्याची राहिलेली निम्मी फी देखील आमच्याकडं येते.
ओके, म्हणजे सर्व साधारण मध्यमवर्गीय कुटुंबातल्या सुद्धा मुलगा हा कोर्स करू शकतो आणि चांगल्या ठिकाणी फॉरेनमध्ये सुद्धा जॉबला जाऊ शकतो. मी जेव्हा कोर्स केला मी MBA पर्यंत शिक्षण घेतलं, परंतु हॉटेल मॅनेजमेंटची फी जर एवढी बघितली तर फार मुलं कमी येतात. तर असं काही नाही आहे, आम्ही संस्थेच्या मार्फत आम्ही ह्या माध्यमातून असं करतो की ह्या हप्त्याच्या याच्यामध्ये बरीचशीच मुलं समोर यावीत आणि ह्या कोर्स करावेत. जर तसं बघायला गेलं तर पुणे, दिल्ली, मुंबई इकडचे जे कॉलेजेस आहेत त्यांची फी जास्त असते. गोव्याला वगैरे तर अगदी जास्त आहे, लाखात फी असते. सेम तोच कोर्स आम्ही राबवतो. वेबसाईट आहे www.inket.org. या वेबसाईटच्या माध्यमातून येतात, जज डायला रजिस्टर्ड आहोत. गुगलवरती आमचं 5-star रेटिंग आहे आणि सगळ्यात चांगले संस्था म्हणून आमची ओळखली जाते. त्यामुळे दक्षिण महाराष्ट्रात तरी अजूनपर्यंत तरी नाव आहे. सध्याच एक अवॉर्ड पण दिलेला आहे आम्हाला आमच्या टीममार्फत. म्हणजे मी माझे एकट्याचं श्रेय घेत नाही, माझी टीम आहे सगळे, जोशी सर आहेत, परत मॅडम आहेत, यांनी सगळ्यांनी मिळून आम्हाला सहकार्य केलेलं आहे. अवॉर्ड आहे तो बेस्ट हॉटेल मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट इन महाराष्ट्र. ओके, रिलायन्स मॉलच्या समोर, लक्ष्मीपुरी, कोल्हापूर. ओके, मोबाईल नंबर 9823279923. तर मित्रांनो, परिपूर्ण माहिती आपण दिलेली आहे या सगळ्या व्हिडिओमध्ये. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आणि खूपच मस्त सरांकडून माहिती मिळालेली आहे. ही ग्रेव्ही करून बघा, ह्याच्यामध्ये पनीर किंवा इतर भाज्या घातल्या तर खूपच छान रेसिपी होणार आहे. आणि नक्की ट्राय करून बघा. हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा. आणि अशाच प्रकारचे छान छान व्हिडिओ बघण्यासाठी चैतन्य फूड ब्लॉगला सबस्क्राईब करा. धन्यवाद.